नमस्कार विद्यार्थी मित्रों, कसे आहात सगळे? बरे आहात का? आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टर कलाम यांचे बालपण हा जो पाठ आहे तो पाठ आपल्याला पाहायचा आहे. तर विद्यार्थी मित्र हो, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगायची झाली म्हणजे त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 मध्ये. सगळ्यांच्या परिचयाचे असलेले असे हे डॉक्टर अब्दुल कलाम विख्यात अणुशास्त्रज्ञ होते. आपल्या भारताचे ते माजी राष्ट्रपती होते. त्याचबरोबर मनस्वी वृक्षप्रेमी होते, हडाचे शिक्षक आणि बालकप्रेमी होते. त्यांच्या विंग्स ऑफ फायर या आत्मचरित्रातून अग्निपंख या नावाने अनुवादित केलेल्या पुस्तकातून हा प्रसंग त्यांनी आपल्याला अभ्यासाला दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रतिकूल परिस्थिती असताना देखील त्यांची शिकण्याची जिद्द, त्यांच्या जीवनावर आई वडिलांचे जे काही संस्कार आहेत ते संस्कार कसे घडले त्याच पद्धतीनं डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची जिद्द लहानपणापासून कशी होती, खडतर जीवन त्यांनी कसं जगलेले होते या संदर्भातली सगळी माहिती आपल्याला या पाठामध्ये पाहायची आहे. तर चला तर मग आपण सुरू करूया. बघा, माझ्या बालपणीच्या जगात पुस्तक म्हणजे माझ्यासाठी एक दुर्मिळ वस्तू होती. आमच्या गावात STR माणिकम नावाचे एक क्रांतिकारक राष्ट्रभक्त राहत होते. त्यांच्याकडे पुस्तकांचा बऱ्यापैकी संग्रह होता. त्यांनी मला पुस्तके वाचण्यासाठी सदैव उत्तेजन दिले. मीही मिळेल ते वाचत गेलो. पुस्तके मागण्यासाठी मी त्यांच्या घरी धाव घेत असे. म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की डॉक्टर APJ अब्दुल कलाम लहान असताना त्यांना वाचनाची भरपूर आवड होती, वाचनाची भरपूर गोडी होती. आणि यासाठीच ते STR माणिकम हे त्यांच्या गावामध्ये थोर क्रांतिकारक होते त्यांच्याकडे ते जात असत. कारण त्यांच्याकडे अमाप आणि भरपूर अशी पुस्तकं होती. STR माणिकम यांनी काय केलं होतं, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना वाचनाची आवड निर्माण केली लक्षात. आणि अशा पद्धतीनं मग भरपूर पुस्तके, अनेक पुस्तके त्यांनी वाचून काढली. आता या ठिकाणी काही शब्द आलेले आहेत, बघा ते शब्द आपण लिहून घेऊया. त्यामध्ये पहिला शब्द आहे तो म्हणजे दुर्मिळ. दुर्मिळ म्हणजे काय? तर दुर्मिळ म्हणजे न मिळणारे. त्याचबरोबर सदैव म्हणजे नेहमी, सदैव म्हणजे नेहमी. त्याचबरोबर उत्तेजन म्हणजेच प्रोत्साहन. वाक्प्रचार सुद्धा येऊ शकतो. उत्तेजन देणे त्याचा अर्थ आहे प्रोत्साहन देणे. ओके, त्याचा परिचय बघा. माझ्या लहानपणी शमसुद्दीन नावाच्या माझ्या एका दूरच्या भावाचा माझ्यावर बराच प्रभाव होता. आता डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वावरती कोणाचा प्रभाव पडलेला आहे, कोणाकोणाचा प्रभाव पडलेला आहे याविषयी त्यांनी यांना सांगायला सुरुवात केली आहे. त्यातील पहिली व्यक्ती होती ती म्हणजे शमसुद्दीन. शमसुद्दीन कोण होता? तर दूरच्या नात्यातला त्याचा भाऊ होता. मग त्याने काय केलेलं होतं ते आपण या ठिकाणी आता पाहूया. मग आता या दूरच्या भावाचा डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्यावरती प्रभाव कसा पडला ते आता आपण पाहणार. प्रभाव म्हणजे काय? तर ठसा. प्रभाव म्हणजे ठसा. आता पाहूया काय झालं ते. रामेश्वरम मध्ये येणाऱ्या वर्तमानपत्रांचा तो एकुलता एक वितरक होता. हा शमसुद्दीन कोण होता? तर या ठिकाणी वर्तमानपत्रांचा तो एकुलता एक वितरक होता. म्हणजेच शमसुद्दीन काय करायचा? तर वर्तमानपत्र वितरण करायचा. आणि रामेश्वरम मध्ये येणारे जे काही वर्तमानपत्र आहेत त्या वर्तमानपत्रांचा तो एकुलता एक वितरक होता. वितरक म्हणजेच वाटप करणारा, वितरक म्हणजेच वाटप करणारा. आता रामेश्वरम हे काय आहे? तर तामिळनाडूमधील एक गाव आहे. या तामिळनाडूमधील रामेश्वरम मधून ते वर्तमानपत्र यायचे आणि ते वर्तमानपत्र
अनेक लोकांना किंवा समाजामध्ये वाटण्याचं काम हा जो शमसुद्दीन आहे तो शमसुद्दीन करायचा. मग हे जे काही वर्तमानपत्र आहे ते कुठून बरे यायचे पुढे सांगितलेलं आहे बघा. रोज सकाळच्या रेल्वे गाडीने पंबन गावाहून वृत्तपत्रांचे गठ्ठे येत असत. म्हणजे बघा वृत्तपत्रांचे गठ्ठे कुठून येत असत तर पंबन गावाहून रेल्वेने ते यायचे. गावातल्या हजारभर सुशिक्षितांच्या वाचनाची गरज भागवणाऱ्या शमसुद्दीनचा व्यवसाय म्हणजे एक खांबी तंबू होता. सुशिक्षित म्हणजे शिकले. मग अनेकांची वाचनाची जी काही गरज आहे ती वाचनाची गरज भागवण्याचं काम हा शमसुद्दीन फक्त एकटाच करायचा. म्हणून त्याला म्हटलेलं आहे एक खांबी तंबू. त्याच्या व्यतिरिक्त कोणीही हा व्यवसाय वृत्तपत्रांचा व्यवसाय करत नसायचा. तो एकटाच होता. पुढे बघा स्वातंत्र्याच्या चळवळीची वाटचाल ग्रामस्थांना समजणे हे महत्त्वाचे कार्य त्यातून साधत असे. कोणाला भविष्य जाणून घेण्याची गरज असे तर कोणी चेन्नईच्या मद्रास बाजारपेठेतले सोन्या चांदीचे भाव समजण्यासाठी उत्सुक असत. थोडे जण जिज्ञासू वृत्तीने हिटलर महात्मा गांधी आणि बॅरिस्टर दिनांबद्दल गांभीर्याने चर्चा करत. पण झाडून सर्वजणांना पेरियार एव्ही रामास्वामी यांच्या चळवळीबद्दल जाणून घेण्यास रस होता. म्हणजे बघ की शमसुद्दीन लोकांना वर्तमानपत्र द्यायचं. मग ती वर्तमानपत्र वाचण्यामध्ये लोकांना भरपूर रस असायचा. मग काही जण काय करायचे कशा कशासाठी वर्तमानपत्र घ्यायचे किंवा कशा कशासाठी वर्तमानपत्र वाचायचे तर काही जणांना भविष्य जाणून घेण्यास रस असायचा. काही जण आपलं स्वतःच भविष्य जाणून घेण्यासाठी ते पेपर घेत असत. तर कोणी चेन्नईच्या बाजारपेठेतले सोन्या चांदीचे भाव काय आहेत काय दर आहेत ते जाणून घेण्यासाठी पेपर घेत असत. त्यातील काही जण जिज्ञासू वृत्तीने काय करायचे तर हिटलर महात्मा गांधी यांच्याबद्दल ते जाणून घेण्यासाठी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ते पेपर घेत असत. आता हिटलर कोण होता तर जर्मनीचा हुकुमशहा. महात्मा गांधी आपले राष्ट्रपिता बरोबर की नाही. बॅरिस्टर जिना कोण होते तर बॅरिस्टर जिना पाकिस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. स्वातंत्र्य सेनानी होते. मग ह्या सर्व दिग्गजांबद्दल चर्चा करण्यासाठी हे पेपर ते घेत असत. त्याचबरोबर आणखीन एक व्यक्तिमत्व होत ते म्हणजे पेरियार एव्ही रामास्वामी. आता पेरियार एव्ही रामास्वामी कोण होते तर थोर देशभक्त होते. मग ह्या सगळ्यांबद्दल ची माहिती जाणून घेण्यासाठी अनेक लोक हे पेपर घेत असत. आता पुढे बघ दिनमणी हे त्या वेळेचे सर्वात लोकप्रिय तमिळ वर्तमानपत्र होते. बघा या ठिकाणी तमिळ वर्तमानपत्र लोकप्रिय कोणते होते बरं तर दिनमणी. दिनमणी नावाचे त्यावेळेचे सर्वात लोकप्रिय तमिळ वर्तमानपत्र होते. छापलेले शब्द त्यावेळी मला वाचायला येत नसत. त्यातील चित्रांकडे बघून मी समाधान मानत असे. बघा डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम काय म्हणतात की त्यावेळेस त्यांना काही जे काही लिहिलेलं होतं ते काहीच कळत नव्हतं. परंतु त्या वर्तमानपत्रातले जे काही चित्र आहे ते चित्र पाहून ते समाधान व्यक्त करत असत. शमसुद्दीन आपल्या गिरायकांना पेपरचा अंक वाटण्यापूर्वी मी त्यातील चित्रे बघून घेत असे. ते काय सांगतात आपल्याला की पेपर देण्यापूर्वी शमसुद्दीन हा लोकांना पेपर देण्यापूर्वी हे काय करत असत तर पेपर मधले जे काही चित्र आहे ते चित्र ते पाहत असत आणि समाधानी होत असत. लक्षात आलं सगळ्यांच्या. पुढे बघा मी 8 वर्षाचा असताना सन 1939 मध्ये दुसरे महायुद्ध पेटले. काय कारण असे ठाऊक नाही पण त्या सुमारास बाजारात चिंचोक्यांना अचानक भरपूर मागणी आली. बघा ज्यावेळेस दुसरे महायुद्ध सुरू झाले दुसरे महायुद्ध 1939 ते 1942 पर्यंत हे दुसरे महायुद्ध होते. मग जेव्हा 1939 ला दुसरे महायुद्धाला सुरुवात झाली त्याच वेळी अचानकपणे काय झालं कोणास ठाऊक. त्यांनी काय सांगितलं आपल्याला की अचानकपणे कशाची मागणी वाढली तर चिंचोक्यांची मागणी वाढली. चिंचोके म्हणजेच काय तर चिंचेच्या बिया. मग आता त्या चिंचेच्या बिया हे काय करत असत. बघा
मी चिंचुकी गोळा करून मशिदी जवळच्या एका दुकानात देत असे आणि अख्खा एक आणा कमवत असे. बघा, म्हणजेच डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी लहान असताना चिंचोके गोळा केलेले आहेत. आज ती किती महान थोर व्यक्ती होऊन गेली, बरोबर की नाही? मग त्यांनी सुद्धा चिंचोके गोळा केलेले आहेत. त्यावेळी दुसरं महायुद्ध सुरू झालं, त्यावेळी अचानकपणे यांची मागणी वाढली आणि त्यावेळेच्या मुलाने आणि त्याच्याबरोबर हेच देखील होते, त्यांनी देखील काय केलं, चिंचोके गोळा केले आणि एक मशीद होती. मशीद म्हणजेच काय? तर मुस्लिमांचं प्रार्थना स्थळ. त्या ठिकाणी एक दुकान होतं, त्या दुकानामध्ये ते घेऊन जायचे आणि ते चिंचोके द्यायचे आणि त्यांना एक अख्खा आणा त्यावेळेचा त्यांना मिळत असायचा. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना वाचनाची कशी गोडी लागली, वाचनासाठी त्यांना कोणी प्रोत्साहित केलं, त्याचबरोबर शमसुद्दीन याचा जो काही सहवास आहे तो सहवास कसा प्रभावी ठरला, त्याचबरोबर रामेश्वरम मध्ये वर्तमानपत्र लोक कशा कशासाठी घेत असत आणि दुसरं महायुद्ध सुरू झालं त्याचवेळी अचानकपणे कशाची मागणी वाढली आणि त्यावेळी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी काय केलं, हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं.